मराठा सेवा संघाच्या वतीनं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या 423व्या जयंतीनिमित्त पुणे शहराच्या वतीनं जिजाऊ सेवा पुरस्कार पोलीस उपायुक्त डॉक्टर प्रियंका नारनवरे आणि विशेष शाखेच्या क्रांती पवार यांना देऊन सन्मानित करण्यात आला आहे. यावेळी बोलताना सचिन आडेकर म्हणाले की मराठा सेवा संघ प्रत्येक स्त्रीमध्ये जिजाऊंना पाहतो आणि म्हणूनच समाजात सेवा करताना आपलं कर्तव्य आणि घरची जबाबदारी सांभाळत काम करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सन्मान राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त करणं आम्ही कर्तव्य समजतो. यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त डॉक्टर प्रियंका नारनवरे म्हणाल्या की हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी मराठा सेवा संघाचे आभार मानते आणि मोठी जबाबदारी पडल्यामुळं जिजाऊंच्या विचारानं छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यासाठी समाजात आम्ही प्रयत्न करत राहू. यावेळी मराठा सेवा संघाचे केंद्रीय पदाधिकारी राजेंद्र कुंजीर, हनुमंत मोटे, मारुती सातपुते, महेश टेळे पाटील, रघुवीर तुपे, देवीदास लोणकर, स्वाती टेळे, शोभा लगड, ऐश्वर्य लगड उपस्थित होत्या. कार्यक्रमाचं आयोजन मराठा सेवा संघाचे पुणे शहर अध्यक्ष सचिन आडेकर यांनी केलं होतं. आज जिजाऊ पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देते. आजचा दिवस खरंच खूप ऑस्पिशियस आहे आणि मी आत्ताच बोलली सगळ्यांना की नो त्या आदर्शाला जर जिजाऊंचा जो आदर्श आहे, जिजाऊंनी जे घडवलं शिवाजी महाराजांना, त्याच्यापैकी 1% जरी सगळ्या आया आपल्या मुलांना घडवू शकल्या तर आपला देश ज्या आपला जो भारत देश आहे तो आपला आणि महाराष्ट्र राज्य आहे तो ज्या प्रगतीपथावर जाईल त्याचं काही मॅच नाही राहणार. आणि आपल्या आपल्या ओव्हरऑल पूर्ण समाजाला व्हॅल्यूज आणि मॉरल्सची गरज आहे. एक चांगला व्यक्ती जर असला तर त्यांनी जो समाजाला चांगल्या व्यक्तींची गरज आहे. म्हणजे पॉझिटिव्हली चांगल्या समाजासाठी काम करणारे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड एकमेकांबद्दल, शेजाऱ्यांबद्दल, आपसामध्ये ठेवणाऱ्या, आपसामध्ये वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांनी, आपापसा वेगवेगळ्या यु नो मेल्सनी फिमेल्सबद्दल, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी एकमेकांबद्दल आदर करणं, हे जे आहे हे संस्कार घरापासून येतात. आणि तेवढा 1% जरी सगळ्या आदर्श जिजाऊंचा आदर्श जर सगळ्या फॅमिलीजमध्ये पोहोचला तर आपल्या देशाबद्दल बोलण्याची मग काही गरज राहणार. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, हवेली, पुणे.